कासारवाडी येथील सिग्नेट बिझनेस प्लेस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या खुनाचे गुढ उलगण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. त्या व्यक्तीचा तेथील सुरक्षा रक्षकानेच खून केल्याचं समोर आले. करण भोरम प्रताप सिंग आणि कोमल सिंग कोटार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सतीश हरिभाऊ गुचडे याचा खून झाला होता. दोघेही आरोपी कासारवाडी परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. संबंधित व्यक्ती दारू पिऊन सतत शिवीगाळ करत असल्यामुळे त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी दिली आहे. दुसरी बुलेटिनच्या हद्दीमध्ये कासारवाडी नाशिक फाटा इथं एक बिझनेस प्लेस एक बांधकाम सुरू होतं आणि तिथं एका व्यक्तीला कुणीतरी मारलं. सतीश बचून वय 35 या व्यक्तीला कुणीतरी जखमी केलं आहे अशा तक्रारीवरून 31/7 ही घटना घडली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतर मग 5 तारखेला या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर सगळा प्रकार बाहेर आला आणि अज्ञातांनी कुणीतरी त्याला मारहाण करून त्याचा खून केल्याचं समोर आल्यावरून भोसरी पोलीस स्टेशनला या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगानं आमचे युनिट 4 PI बोराटे, त्यानंतर PSI पलांडे भोयर या सगळ्या टीमनी हा खुनाचा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. त्याच्यामध्ये 2 सिक्युरिटी गार्ड्स ज्यांची नाव आहेत करण भोरम प्रताप सिंग वय 23 राहणार सुखवानी सिग्नेट बिल्डिंग नाशिक फाटा कासारवाडी मूळ चिमकूर उत्तर प्रदेश आहे. दुसरा आहे कोमल सिंग रामगोपाल कोटार वय 22. हे दोघी एकाच गावचे आणि एकाच ठिकाणी सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास असताना त्यांनी हे कृत्य केल्यावरून त्या दोघांना अत्यंत शिताभिनं अटक केलेली आहे. कारण यांचं कुठल्याही प्रकारे या संदर्भात ओळख नसताना ओळख किंवा त्याची परिचय नसताना ह्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हा खुनाचा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. यातला मयत जो आहे तो आरोपी यांच्याशी वाद घालून अधेमध्ये त्यांच्याशी भांडण करत होता, शिवीगाळ करत होता. या कारणावरून बांबू, त्यानंतर लाकडी पट्टी आणि लाथाबुक्क्या तसंच गळावळूनही त्याचा या लोकांनी मर्डर केलेला आहे आणि तो हा मर्डर युनिट 4 टीमनी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीला आणलेला आहे.